हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे? सगळ्यात आधी तुम्ही सगळ्यांनी सावधान राहा, कारण कोरोना व्हायरसचा सावत्र भाव टोनी कक्कर याचा नवीन बॅक्टेरिया मार्केटमध्ये आला आहे. तर सगळ्यांनी सावधान राहायचं आहे. आणि त्याचं नाव आहे 13 सूट. तर कोणतीही बकवास न करता सरळ जाऊया आपण पॉइंट्स वर. तर टोनी भैयाचं नवीन सॉंग आलेलं आहे 13 सूट, ज्याच्या मध्ये सूट नावाचा प्रकारच नाहीये. आणि कोरोना पेक्षाही भयंकर म्हणजे बिग बॉस. त्याच्यातली 2 गोंडस मुलं त्यामध्ये आहेत, तेही फक्त अर्ध्या तासासाठी, कारण सगळा कॅमेरा भावाला एकट्यालाच हॅन्डल करायचा आहे. त्यानंतर भैया बोलतो, सूट 13 बडा टाईट, 5 फूट 13 हाईट. अरे मग टेलर कडे जा ना, आम्हाला काय सांगतो? तुला एवढा सूटचा प्रॉब्लेम आहे, मुळात सूट तरी आहे कुठे त्याच्यामध्ये जेव्हा तुला प्रॉब्लेम होईल त्या सूटचा? या टोनी भैयाचा आणि गाण्याचा, लिरिक्सचा आणि कपड्याचा मुळात काहीही संबंध नसतं. सगळं इलॉजिकल असतं, जसं माझ्या व्हिडिओ प्रमाणे. आता हे गाणे थोड्या वेळासाठी ठेवूया साईडला. आता नजर टाकूया यांच्या डिस्क्रिप्शन मध्ये. काय 13 सूट बाय हिट मशीन? हिट मशीन? हिट मशीन काय आहे? त्यानंतर बोलूया आपल्या, नाही सॉरी, तुमच्या लाडक्या कपल विषयी. ते स्क्रीन मधून असे गायब आहे जसे माझ्या व्हिडिओ मधून लॉजिक. तुम्हाला ती म्हण माहितीये का? ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. या म्हणीचा पुरेपूर फायदा या टोनी भैयानी घेतलेला आहे. कारण काय वाटेल ते मनाला ते काही बडबडत असते. नुसतंच आपल्या मनाला वाटेल ते डम डम ढिगा ढिगा, काला काला काला, भाला भाला भाला. मला हे समजत नाहीये, आपल्याला हगण्यासाठी एक पार्ट दिला आहे ना, तरी हा टोनी स्वतःच्या तोंडातूनच का हाकतो? ते पण जुलाब लागल्यासारखं. त्यानंतर मी एकाची कमेंट पाहिली, तुम्ही पण बघा आता. कोण आहे लोक? कहां से आते? या टोनी भैयाचं कसं आहे माहितीये का? कोणता पण एक फेमस कपल उचलायचं आणि त्याला आपल्या माग नाचवायचं, कारण सगळा कॅमेरा तर भावाला कव्हर करायचा असतो. आणि त्याचं सॉंग एक काय लिहिलं, कुर्ता पैजामा 13 काला काला काला. अरे 100 वेळा याने काला काला केला, पण एकाने तरी काल्या कलरचा पैजामा घातलाय का त्या सॉंग मध्ये? सॉंग सोडा, याने चड्डीवर नाचले ते आणि म्हणे काला पैजामा काला 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 काला. यार म्हणजे हद हे, काय पण घालायचं आणि काय पण उड्या मारायच्या. आणि 13 सूट मध्ये ऍटलीस्ट एक कल तरी घालायचं सूट. काय पण लॉजिक नसल्यासारखं. हा एवढा बिनकामाचा माणूस आहे ना, ना लिरिक्स वर काम करत, ना सेट वर काम करत, नसा एवढा मोठा बॉक्स घ्यायचा, त्याच्यात 10-12 कलर होतायचं आणि नाचायचं 2-3 काही मुरळ्यांना घेऊन. काल माझ्या आत्याच्या मुलीच्या मुलीच्या मामीच्या नवऱ्याच्या मावशीच्या मुलाच्या मुलीने हे गाणे ऐकले. सूट काय पासून बिचारी बहिरी झाली, तिला ऐकायला येत नाही याच्या गाण्यामुळं. एनिवे, मी तुम्हाला नेहमी सांगत असते आणि तरी पण तुम्ही करत नाही, ते म्हणजे माझ्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज प्लीज व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू, बाय.